नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या जीवनात खूप त्रास वाढला असेल अडचणी वाढल्या असतील तुम्ही खूप दुःखी असाल तर फक्त हे एक काम करा हे एक काम केल्याने तुमच्या जीवनातला जोही त्रास आहे तो कमी होईल दूर होईल अडचणी कमी होतील तुम्ही दुःखी असाल तर सुख तुमच्या घरात येईल तुमच्या जवळ येईल हे एक काम मनापासून श्रद्धेने विश्वासाने करा हे hey, एक काम तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकतात सोमवारपासून रविवारपर्यंत एक शुभ दिवस निवडायचा ज्याही दिवशी तुम्हाला वेळ असेल त्या दिवशी तुम्हाला एक वस्तू आणायची आहे ही वस्तू तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानातून पूजा सामग्रीच्या दुकानातून आणायची आहे तो म्हणजे पूजेचा नारळ तुम्हाला आणायचा आहे एक पूजेचा नारळ आणल्यानंतर त्याला सोलायचा नाही जसा आपण फोडताना आधी नारळ सोलून घेतो आणि त्यानंतर तो फोडतो पण आपल्याला हा नारळ फोडायचा नाही म्हणून आपण जसा तो आणू तसाच तो आपल्याला आपल्या देवघरात ठेवायचा आहे देवघरात असाच ठेवून द्यायचा एका साईडला एका ठिकाणी एक तर देवघराच्या समोर ठेवा किंवा देवघराच्या बाजूला ठेवा नारळ ठेवल्यानंतर हात जोडून देवांना स्वामींना प्रार्थना करायची की आमच्या जीवनात खूप त्रास वाढला आहे जी ही अडचण आहे ती बोलायची जेही दुःख आहे ते बोलायचं जी ही गोष्ट तुम्हाला त्रास देते आहे ती बोलायची आणि ती दूर करा त्यापासून मुक्ती द्या अशी प्रार्थना स्वामींना देवांना करायची आणि रोज त्या नारळाची पूजा करा सकाळ संध्याकाळ हळदी कुंकू वक्षत टाकून पूजा करा अगरबत्ती ओवाळा हो दिवा ओवाळा हो आणि तो नारळ तिथेच देवघरात राहू द्या जोपर्यंत तुमचा तो त्रास कमी होत नाही किंवा दूर होत नाही जोपर्यंत तुमच्या ज्या अडचणी आहेत ज्या तुम्ही त्या नारळ ठेवताना बोलल्या होतात त्या अडचणी कमी होत नाही जे दुःख आहे जे तुम्ही नारळ ठेवताना बोलले आहात ते दुःख जेव्हा कमी होईल त्यावेळेस तो नारळ तुम्हाला पाण्यात विसर्जन करायचा आहे ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की हे नारळ मी ज्या कामासाठी ठेवलं होतं ज्या गोष्टीसाठी ठेवलं होतं ती गोष्ट माझी झाली दूर झाली तेव्हा तो नारळ घ्या आणि वाहत्या त्या पाण्यात विसर्जन करा किंवा जवळच्या मंदिरात जाऊन ठेवून द्या अशा रीतीने हा उपाय हे काम तुम्हाला करायचं आहे नक्की करा तुमच्या सर्व अडचणी लगेचच कमी होतील तर मित्रांनी माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद